पनवेल महापालिकेने सर्व संमतीने दारूबंदीचा ठराव मंजूर करून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण केला आहे. महापालिकेच्या या कार्याची दखल रोटरी क्लब ऑफ पनवेलने रोटरी फेस्टिवलमध्ये घेतली. महापालिका करीत असलेल्या कार्याचा गौरव रोटरी क्लबने केला असून महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांना रोटरी फेस्टिवलचे प्रोजेक्ट चेअरमन संतोष आंबवणे यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाले की स्वच्छता अभियान ही एक चळवळ बनली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की रोटरी क्लब ऑफ पनवेल सेवाभावी कार्य करत असून रोटरी फेस्टिवल हा पनवेलचा मानबिंदू ठरला आहे. या रोटरी फेस्टिवलच्या माध्यमातून पनवेलकरांना अनुभवायला मिळाला. प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या तर लाखांच्या घरामध्ये पोहोचलेली आहेच, पण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रोटरी क्लबच काय वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत जात असतात, पण या कार्यक्रमाला लाखोंच्या घरामध्ये फेसबुक म्हणा किंवा वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून लाखो लोकांनी भेट दिलेली आहे. त्या सर्व पनवेलकरांना आणि त्यांच्या आनंदाला कारणीभूत ठरलेल्या रोटरी क्लब ऑफ पनवेलला मी मनापासून धन्यवाद देतो की आता रोटरी क्लबचा हा पनवेल फेस्टिवल हा पनवेलकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी पनवेल महापालिकेने स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 1 ते 20 या वॉर्डामध्ये स्वच्छता अभियान स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वॉर्डाला 30 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सांगितले. का आपल्याला स्वच्छता एवढी निकडीची आहे, स्वच्छता ठेवली तर काय होणार आहे आणि आपली प्रथम प्रायोरिटी स्वच्छता का असावी हे त्यांनी 2014 मध्ये सांगितलं. त्याचीच आपण आता इथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये हे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपण राबवत आहोत. त्याच्यामध्ये स्वच्छतेची जी आपल्याला क्रायटेरिया आहे की स्वच्छता म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पसरणारी घाण कचरा, त्यानंतर उघड्यावर लोक स्वच्छाला बसतात त्यामुळे पसरणारी रोगराई, त्याचप्रकारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यामुळे होणारी आपल्या आरोग्याला होणारी हानी, ह्या सर्वांचा विचार त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे आपले सन्माननीय CM देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेपुढे टार्गेट ठेवलेलं आहे की कशा प्रकारे आपली महानगरपालिका आपण स्वच्छ करू, सुंदर करू, त्यासाठी एक स्पर्धात्मक त्यांनी आयोजन केलेलं आहे की स्पर्धा आली की आपण त्याच्यामध्ये उतरतो, हिरारीने भाग घेतो आणि कशा प्रकारे आपण स्वच्छता करून आपल्या शहराला पुढे नंबर येण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रयत्न करतो हे त्यातनं आलं. तर स्वच्छता अभियान 2018 हे त्यांनी टार्गेट दिलेलं आहे. साधारणतः फेब्रुवारी ते मार्च ह्या कालावधीत प्रत्येक महानगरपालिकेची चाचणी आणि तपासणी होणार आहे की प्रत्येक महानगरपालिका का एफर्ट घेते, किती प्रयत्न करते, जेणेकरून आपल्या आपल्या महानगरपालिका कितव्या क्रमांकावर येईल हे एक प्रकारचं त्यांनी परीक्षा लावलेली आहे. त्यानिमित्ताने असं होईल की सर्व नागरिक तशाच प्रकारे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि प्रशासन हे एकत्रित येऊन एका रुळावर चालतील आणि कशा प्रकारे आपली पनवेल महानगरपालिका 1 नंबरला येईल किंवा पहिल्या 100 मध्ये नाही तर किमान पहिल्या 50 मध्ये तर कशी येईल ह्यासाठी आम्ही सगळं नक्की प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमात आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पनवेल महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा आढावा सादर केला. रोटरी क्लब ऑफ पनवेल महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतल्याचा विश्वास प्रोजेक्ट चेअरमन संतोष आंबवणे यांनी आभार प्रदर्शन करताना व्यक्त केला.